शंकरजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्यापूर्वी मला विचारायचं होतं की पत्रकारितेची सुरुवात तुमची जी झाली तेव्हा ची परिस्थिती ही कशी होती, आणि त्यावेळेला तुम्हाला साथ देणारे कोण-कोण होते? मला साथ देणाऱ्यामध्ये मला शालिग्राम गावडबुंधीची आठवण वा होते, वा मला मदन धनकर यांची हां आठवण होती. हां ते आता अरे आपल्या मित्रांनी सुरू केलं आहे, चाललं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि वर्णावर बदलात पासून धनप्राप्ती होऊ शकते आता ते म्हणायचे, पण तसं काही होताना दिसत नव्हतं. फार कठीण दिवस होते ते. आज आज आठवले म्हणजे ते इतके दिवस कठीण होते हे आठवत, परंतु त्यातून मी घडलो पुढे. त्यातून वा वा पुढचं माझं जे घडलं तो बेस होता असं मला आता वाटतं. पण तेव्हाची पत्रकारिता ही तेवढी काही सोपी नव्हती, कारण तेवढी साधनं उपलब्ध नव्हती, संसाधनं नव्हती उपलब्ध. मग कसं तुम्ही जुळवून घेत होता तुम्ही? खरं म्हणजे त्यावेळेला काय व्हायचं, सगळी नागपूरवरून वर्तमानपत्र चंद्रपुरात यायची, हो हो ती उशिरा यायची. अगदी पहिल्यांदा जर आपण वर्तमानपत्र काढलं तर लवकर जाऊन पोहोचते लोकांकडे असं वाटायचं. परंतु खरी गंमत अशी होती की कोणी विकत घेत नव्हते वर्तमानपत्र, फुकट वाटावी लागत होती. आता नंतर प्रेसचे पैसे द्यावे लागत होते तिकडे, बरोबर त्याच्यानं कागदाचे पैसे द्यावे लागत होते. आणि जे लिखाण जे करायचं ते लिखाण करावं लागत होत. अशा असंख्य अडचणीमधून पण त्यामध्ये काय झालं की मी जो आज काही आहे तो घडत गेलो त्यामध्ये. त्यामधून घडत गेलो. शेखर, आणखी गंमत म्हणजे शांतारामजी हे चंद्रपुरातले पहिले पत्रकारितेचे अभ्यासक्रम केलेले पहिले व्यक्तिमत्व आहे, तुला माहित नसेल. मी जर्नलिझमची ड्युटी डिग्री घेतली होती नागपूर विद्यापीठाची. अच्छा. आणि खरं म्हणजे डिग्री होल्डर मीच एकटा जर्नलिस्ट. मी थोडं आता तुम्हाला हे वाचन आणि पत्रकारितेतनं थोडं बाहेर काढतो आणि तुम्हाला थोडं मी निसर्गाच्या सान्निध्यात नेऊ इच्छितो, कारण तुमच्या वाचनाचे अनेक साक्षीदार असतील. पण तुमच्या घराच्या चारी बाजूला जी हिरवाई किंवा घनदाट वनराजी आहे ती वनराजी पण तुमच्या वाचनाचे साक्षीदार आहेत, कारण हिवाळ्यामध्ये तुम्ही दररोजचे माझ्या माहितीप्रमाणे 3-3 तास तिथे बसून वाचता, तर ते झाडं पाहत असतात की बाबा शांतारामने कधी हे वाचन कम्प्लीट करतील आणि आमच्याकडे पाहतील. तर हे झाडं म्हणजे आज ट्री प्लांटेशन म्हणजे इन्व्हायरॉन्मेंटल प्रॉब्लेम इतके वाढले आहेत, तर हा कन्सेप्ट त्या काळी माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 84 दरम्यान तुम्ही घर बांधायला सुरुवात केली, तर हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कसा आला की बाबा हे पुढे असं होणार आहे तर आपलं घर असं वनराईनी वेढलेलं असावं? आणि तुमच्या घराची वनराई जी आहे ती एक या पर्टिक्युलर एरियामध्ये स्पेशालिटी होऊन गेली. 84 झाड आहे. हा, 84 झाड आणि हे आजचे नाही तेव्हाचे. तर हे कसं काय तुमच्या डोक्यात कसं आलं? खरं म्हणजे मी जेव्हा पार्लमेंटमध्ये जात गेलो तेव्हाला त्याच्या आधी बाबा आमटेंकडे जात असे. बाबा आमटेंकडे जात असल्यामुळे त्यांची पर्यावरणाची जी दृष्टी होती ती त्या दृष्टीशी माझा परिचय झाला. अच्छा अच्छा. आणि त्यातून मग मला असं वाटलं की बा आपण यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे. पार्लमेंटमध्ये आम्ही एक पार्लमेंटचा फोरम केला होता या संबंधीचा. सुंदरलाल बहुगुणांना बोलवलं होतं आम्ही. चिपको आंदोलनाचे ते प्रमुख होते. तर त्यामुळे निसर्गाप्रती मला तशीच आवड निर्माण झाली. आणि केळकर नावाचे इथे डीएफओ होते आपले, इथे बरोबर आहे. डीएफओ एकदम घराचं बांधकाम सुरू असताना ते आले मला भेटायला. अच्छा. आणि ते म्हणाले की बा इथे
झाड लागली पाहिजे. म्हटलं घर झाल्यानंतर बांधू करून झाड. नाही नाही आताच करू म्हटलं झंझट कोण करणार मी एकटाच ना. बरोबर घरात वगैरे लहान असतील तेव्हा लहान होते घरात वगैरे. आणि ते म्हणा तू काय काळजी करू नका मी सगळं करून देतो. त्यांनी जवळजवळ जे झाड लावले अनेक लोक म्हणजे जवळजवळ काय लावले म्हटलं डीएफओनी सांगितलं. तर आज हो म्हणजे ही हिरवी झाडं जी दिसतात फळझाडं खूप आहे तुमच्याकडे. अरे ते म्हणजे झाडांची उंची जर पाहिली ना घरापेक्षा जास्त झालेले आहे. आणि म्हणजे फक्त घराभोवती झाडं लावून तुमचं पोट भरलं नाही म्हणून मग तुम्ही तिकडे फार्म हाऊस वर गेले तिकडे एन्क्रोचमेंट केलं. फार्म हाऊस वर म्हणजे मला लोकांची साथही खूप चांगली मिळाली. कारण तिथे फार्म हाऊस वर मी रोज जात असे अजूनही जातो रोज. बरोबर. तर तिथे आमच्या सरदार पटेल महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी असलेला बल्लारपूर पेपर मिलमध्ये होतो. अच्छा. त्यांच्या नोकरीवर होता आणि त्याच्याकडे जे डिव्हिजन होतं ते झाडं लावण्याचं डिव्हिजन त्याच्याकडे होतं. तो म्हणा सर म्हणे तुमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी मी म्हणजे इथे युकॅलिप्टसची झाडं लावा म्हणत निलगिरीची झाडं. मी म्हटलं बाई झंझट कोण करणार मी सगळं करून देतो म्हणे. मी तुम्हाला चांगले रोपं आणून देतो त्याचा टेक्निक तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला माणसं आणून देतो. म्हटलं हे सगळं तू करणार असेल तर कर म्हटलं. माझ्या काय त्यांनी गेलं तर 4,000-5,000 नडाल आम्ही तिथे लावली. आणि मदन मी तुला सांगतो की म्हणजे हे जरी म्हणत असेल सगळं त्यांनी केलं तरी सुपरविजन ह्यांचं होतं. आणि आम्ही प्रत्येक वेळेला जायचो ना तर कोणत्या बाजूच्या झाडांची हाईट वाढली आहे वगैरे हे यांच्या पूर्ण लक्षात यायचं अगदी. आणि असं एखाद्या बाजूच्या झाडांमध्ये खूप गॅप दिसली तर काय रे बाबा इथे का गॅप आहे तर म्हणजे बरोबर हे केलं त्यांनी तरी ह्यांचं सुपरविजन होतं. कारण ते फार्म हाऊस बांधण्यापासून ते ट्री प्लांटेशन त्याच्यानंतर बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीने ते झाडही परत विकत घेतली. विशेष म्हणजे लोक पाहायला येत हा लोक म्हणजे अक्ष. आणि कधी तिथे मॉडेल फॉर्म म्हणून ते दाखवत होते बल्लारपूर पेपर मिलवाले. आणि रात्रीच्या वेळेला गेलास तिथले लाइटिंग आणि ते तिथे पूर्ण माहिती तुला ते ड्रीप वॉटर सिस्टम ते काय म्हणतात ते आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ते फाउंडेशन पाणी टाकतात तिथलं सगळं एक सौंदर्यीकरणाचा पण यांना आधीपासूनच आहे. तर तिथेही छान ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. जसं शांतानजी आता म्हणाले बाबा आमटेंचं नाव घेतलं हे हिरवळ जी तयार झालेली आहे त्याची प्रेरणा त्यांना कुठून तरी बाबा आमटेंकडून मिळाली. ते बाबा आमटेंशी तुमचा संपर्क आणि संबंध कसा आणि केव्हा आला? बाबा आमटेंकडे जे नेहमी हे व्हायचे ना कार्यक्रम व्हायचे तर ते बाबा मित्रमेळावा वगैरे जे कार्यक्रम व्हायचे बाबांना एक सवय होती ते पोस्ट कार्डानेही निमंत्रण पाठवायचे स्वतः हातांनी लिहून पोस्ट कार्डावर लिहून निमंत्रण पाठवायचं. कारण आता मी पत्रकारितेत असल्यामुळे का बाबांनी मलाही पाठवून तर तिथे मित्रमेळाव्यात आम्ही जातो होतो. त्यामुळे बाबांच्या कामाशी असा पत्रकार म्हणून जो संबंध आला पुढे वाढतच गेला. म्हणजे बरोबर साधनाताईंनी मुलासारखं मानलं विकास भाऊ भावासारखं मानतो वगैरे या सगळं मी अगदी जवळ त्यांच्या गोतावळ्यात तुम्ही पण सामील हो त्यांच्या गोतावळ्यात मी तुम्हाला आता थोडं अजून एका दुसऱ्या म्हणजे क्षेत्रात घेऊन जाऊ इच्छितो. कारण मला असं वाटतं की ही गोष्ट चंद्रपुरातल्या फार कमी लोकांना माहीत असेल आणि ती बऱ्याच जणांना माहीत व्हावी असं मला वाटतं म्हणून मी हां त्या काळी राजकपूर हा राजकपूर फिल्म स्टार जो होता तो फार फेमस होता आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत अगदी क्रांती आणली होती. आणि म्हणजे त्यांनी घरच्या कोणाचा म्हणजे सपोर्ट न घेता तो आपल्या पायावर उभा राहिला त्याची एक आठवण शांतारामजींनी सांगितली होती.
ते कॉलेजमध्ये असताना एकदा नागपूर विमानतळावर राज कपूर आला होता. तर रात्री हे सगळे मित्रमंडळी वगैरे 2-4 तास आधीपासून सायकलने जाऊन, तेव्हा विमानतळ बाहेर होतं, आणि हे लोक आधी जाऊन बसले आणि राज कपूरला पाहायला म्हणून यांना खूप प्रयत्न करावे लागले. आणि नंतर जेव्हा हे मेंबर ऑफ पार्लमेंट झाले तेव्हा राज कपूरनी यांना चहा सर्व केला. तो किस्सा सांगा. तो किस्सा असा की